एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, महाविकास आघाडी सरकारने झोपडपट्टी धारकांना दिवाळी भेट दिलेली आहे। यापुढे निष्कासनानंतर अवघ्या 5 वर्षात झोपडी विकता येणार आहे। तसंच 2011 नंतर बांधलेल्या झोपड्यांनाही आता संरक्षण मिळणार असून अवघ्या 2.5 लाखात या झोपडी धारकांना हक्काचं घर मिळणार आहे। या आधी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना घर मिळाल्यानंतर ती विकण्यासाठी 10 वर्षांची वाट पाहावी लागत असे। त्या निर्णयात बदल करून आता झोपडी पाडलेल्या दिवसांपासून 5 वर्षात झोपडी धारकांना आपली झोपडी विकण्याचा अधिकार प्राप्त झाला। तर या आधीच 2011 नंतर बांधलेल्या झोपड्यांना पैसे भरून पक्क घर देण्याचा कायदा आहे, त्यासाठी आता केवळ 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे। या दोन्ही निर्णयांमुळे गोरगरीब झोपडी धारकांच्या अडचणी दूर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला। तुम्हाला तुमची खोली एकदा का तुम्ही पात्र झाल्यानंतर जेव्हा ती निष्कासित केली जाईल म्हणजे तोडली जाईल आणि तुमच्या नवीन बिल्डिंगला बांधकाम सुरू होईल, पण निष्कासित झाल्यानंतर 5 वर्षात तुम्हाला ती झोपडी एसआरएच्या परवानगीने विकता येईल। त्याच्यासाठी बिल्डिंग पूर्ण होण्याची आणि त्यानंतरची 10 वर्ष वाट बघण्याची आवश्यकता नाही। त्या त्याच्या घराच्या संपत्तीवर आमची टाच असावी असं मला वाटत नाही।